तर या ठिकाणी द्राक्ष बागेला वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय फरक जाणून आला? जमिनीत गांडोळ्या संख्या वाढली, जमीन भुसभुशीत झाली आणि पांढरी मुळी जास्त प्रमाणात सुकली. म्हणजे गांडोळ्याची संख्या वाढली, जमीन भुसभुशीत झाली आणि पांढरी मुळींची संख्या वाढली. आपण या ठिकाणी जरा लाईव्ह बघू शकतो की तुमचं जमीन उकरून जरा दाखवतं आम्हाला. आपण आता या ठिकाणी बघू शकतो लाईव्ह की जे गांडोळ्यांची संख्या आहे फार मोठ्या प्रमाणावर इथं गांडोळ तयार झालेली आपण या ठिकाणी बघतोय. जेवढं आपण उकरल खाली तेवढं जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात गांडोळ, त्याचबरोबर पांढरीमुळे आपण या ठिकाणी बघतोय, पांढरीमुळे पण अतिशय चांगल्या प्रकारे तयार झाल्या. तर ठीक आहे, ओके ओके, आपण जेवढं उकरल तेवढं गांडूळ या ठिकाणी आपल्याला सापडणार आहेत, बरोबर. म्हणजे गांडूळांची संख्या तयार झाली, त्याचबरोबर तुम्हाला वर मालामध्ये काय फरक जाणवतोय? गड लुसलुसीत आहे. म्हणजे आपण इथं घडांची पण संख्या बघतोय, आपण अतिशय गड मोठ्या मोठे झालेत, लुसलुसीतपण आहे. पाकळी भरपूर सुकलेले आहे. पाकळी आपण या ठिकाणी बघतोय, प्रत्येक घडाला पाकळी अगदी जो घड आहे जवळजवळ तेवढीच पाकळी या ठिकाणी आपण